मुलांनो सुस्वागतम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावी हा विषय तुम्हाला आहे यावर आपल्याला प्रकल्प करायला आहे तीस गुणांच्यासाठी तर या विषयावर कराव्या लागणाऱ्या प्रकल्पांची यादी या पुस्तकात दिलेली आहे पण ते प्रकल्प जो जो एकतीस प्रकल्प विषय दिलेले आहेत त्या व्यतिरिक्तही तुम्ही बाहेरचा निवडू शकता पण या पुस्तकात दिलेली यादी आज आपण पाहूया किती प्रकल्प आहेत आणि कोणते विषय दिलेत प्रकल्पांची यादी यापैकी तुम्ही प्रकल्प निवडू शकता किंवा तुमच्या शिक्षकांच्या मदतीने दुसरा प्रकल्प निवडू शकता किंवा याबाबत अधिक माहिती आपल्या आपल्या कॉलेजच्या संबंधित शिक्षकांची मदत घेऊन तुम्ही घेऊ शकता आणि प्रकल्प तयार करू शकता पाहूया आपण प्रकल्पांची यादी पहिला प्रकल्प दिलेला आहे सेंद्रिय शेती करणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला भेट द्या त्याच्याकडून खालील माहिती घेऊन एक अहवाल तयार करा शेतात वापरलेल्या कंपोस्ट किंवा जैविक खतांचा प्रकार रासायनिक खतांच्या तुलनेत जैविक खतांची किंमत वापरलेल्या जैविक कीडनाशकांची माहिती आणि त्यांचे घटक या विषयावर प्रकल्प करायचा आहे याबाबत शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊन प्रकल्प करू शकता मला वेळ मिळाला तर काही नमुना प्रकल्प मी तयार करून पोस्ट करणार आहेच त्याची तुम्ही वाट पहा दुसरा विषय दिलेला आहे इंटरनेटवरून कार्बन ठसा गणकयंत्रा गणनयंत्राच्या मदतीने तुमचा कार्बन ठसा किती आहे ते शोधून काढा नंतर तुमचा ठसा कमी करण्यासाठी कोणती पावले उचलू शकता याची यादी करा हे उपाय केल्यावर पुन्हा कार्बन ठसा किती आहे ते काढा यावर एक अहवाल तयार करा आता कार्बन ठसा आणि त्याबाबत अधिक माहिती मी काही प्रकरणं व्हिडिओ लेक्चर करणार आहे या पुस्तकावरून तर त्यात तुम्हाला अधिक माहिती मी देईल तिसरा विषय दिलाय तुमच्या परिसरातील घनकचऱ्यांची विरे विल्हेवाट कशी लावली जाते याबद्दल एक प्रकल्प तयार करा कचरा कमी करून समुदायातील कचरा व्यवस्थापन सुधारता येण्यासाठी पोस्टर बनवा क्रमांक चारचा विषय पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरून तुमच्या घराचे ऊर्जा लेखा परीक्षण करा ऊर्जेचा वापर कमी कसा करता येईल याचे उपाय लिहा तुमच्या लाईट बिलाचा हे उपाय करण्याआधी आणि नंतर अभ्यास करा हाच तुमच्या प्रकल्पाचा निष्कर्ष असेल आता या प्रकल्प करताना आपण या पुस्तकाचाही आधार घेऊ शकता अधिक गुगलवरूनही माहिती मिळू शकते पाच तुमच्या जवळच्या रुग्णालये किंवा डॉक्टरच्या दवा दवाखान्याला भेट द्या डॉक्टरना विचारण्यासाठी एक प्रश्नावली तयार करा त्यात खालील मुद्दे समाविष्ट करा पेशंटच्या संख्येत वाढ झाली का घट वाढ झाली का घट कोणते आजार नोंदवले गेले या आजारांची कारणे काय आहेत प्रतिबंधासाठी कोणते उपाय करता येतील या सर्वांचा एक अहवाल तयार करा सहा तुमच्या गाव तालुका शहर मधील मागील वीस वर्षाच्या लोकसंख्येचा अभ्यास करा कारण जनगणना दर दहा वर्षांनी होते ही आकडेवारी भारत सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ही वेबसाईट दिलेली आहे पहा सेन्सस इंडिया गव्हर्मेंट डॉट इन लोकसंख्येतील बदल आलेख काढून दाखवा आणि वर्गात याची चर्चा करा क्रमांक सात घरातील किंवा शेजारील ज्येष्ठ लोकांशी बोलून तुमच्या समुदायातील स्थानिक परंपरांचा अभ्यास करा त्यातील पर्यावरण संरक्षणाला अनुकूल असलेल्या प्रथा अधोरेखित करा आठ स्थानिक किराणा दुकान किंवा मॉलला भेट द्या तेथे उपलब्ध असलेल्या ले इको लेबल असलेल्या ले वस्तूंची यादी करा त्यांना पर्यावरण स्नेही का म्हटले जाते उत्पादनाचे नाव किंमत आणि कंपनीचे नाव असा एक तक्ता तयार करा ही उत्पादने सेंद्रिय असू शकतात नऊ कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातात दरवर्षी किती लोक या ठिकाणी येतात या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या प्रभावांची यादी करा हे टाळण्यासाठी उपाय सुचवा दहा पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे तुमच्या कॉलेज किंवा शाळेचे हरितलेखा परीक्षण करा अकरा तुमच्या परिसरातील घनकचरा जेथे टाकला जातो त्या ठिकाणाला भेट द्या तेथे किती रोज कचरा टाकला जातो त्याचे आजूबाजूच्या वातावरणावर कसे परिणाम होतात याचा अहवाल तयार करा त्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मुलाखती घ्या कचरा टाकण्यामुळे त्यांच्यावर सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम काय झाले ते विचारा कचरा कमी करण्यासाठीचे उपाय सुचवणारे पोस्टर तयार करा बारा मागील वर्षात तुमच्या परिसरात तुम्हाला आणि इतरांना जाणवलेल्या हवामान बदलांची नोंद करा यामुळे तुमच्या पर्यावरणावर आणि बजेटवर काय परिणाम झाले त्याचा अहवाल तयार करा तेरा स्रोतांचे आणि त्यातील पाण्याच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करा पुस्तकातील मार्गदर्शक तत्वे वापरा पाण्याच्या प्रदूषणाची कारणे लिहा आणि त्यासाठी घेण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाय सुचवा चौदा तुमच्या भागातील कूपनलिकांच्या पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करा कूपनलिकेचे ठिकाण आणि त्याच्या प्रदूषणाची कारणे असा एक तक्ता तयार करा कूपनलिकेच्या पाण्याची गुणवत्ता कधीपासून बदलली त्याचे यांचे पाणी वर्षभर राहते का काही काळ राहते याची माहिती त्या भागातील ज्येष्ठ नागरिकांकडून किंवा माणसाकडून घ्या यात सुधारणा करण्यासाठी तुमच्या सूचना लिहा पंधरा स्थानिक उद्योगाला भेट द्या आणि त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावरील परिणामांचा अभ्यास करा स्थानिक लोकांच्या मुलाखती घ्या आणि त्यांचे उद्योगाविषयी काय मत आहे ते जाणून घ्या सोळा तुमच्या भागातील पर्जन्य जलसंचयनसाठी असलेल्या प्रणालीचे सर्वेक्षण करा त्यामुळे त्या भागाला झालेल्या फायद्यांची यादी करा सतरावा विषय आहे तुमच्या भागातील कमीत कमी पाच शेतांना भेट द्या अलीकडील काही वर्षात तेथे कीटकांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अभ्यास करा पिकाचे नाव रोगाचा प्रकार झालेले आर्थिक नुकसान शेतकऱ्यांच्या मते या समस्येची कारणे असा तक्ता तयार करा अठरा तुमच्या भागातील मिश्र पीक शेतीचा अभ्यास करा यामध्ये पिकांचा क्रम त्यांचे फायदे लावलेल्या प्रजातींचे प्रकार त्या प्रत्येक पिकाचे शेतकऱ्याला होणारे आर्थिक तसेच पिकाची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या संबंधित फायदे हे मुद्दे विचारात घेऊन अभ्यास करा एकोणीस तुमच्या भागातील विविध तणांची माहिती मिळवण्यासाठी शेतांना भेट द्या तणांनी व्यापलेला भाग दाखवणारा नकाशा तयार करा या तणांचा शेतीवर कसा परिणाम झाला आहे हे स्थानिक शेतकऱ्यांना विचारा याचा तक्ता बनवा तण कमी करण्यासाठी रसायने न वापरता नियंत्रणाचे उपाय लिहा वीस तुमच्या विभागातील पाणी जतन करण्याच्या विविध पद्धतींचे सर्वेक्षण करा या प्रकल्पाचे लोकांना होणारे फायदे लिहा ही पद्धत ठिबक सिंचन शहरात छपरावरील जलसंधारण किंवा ग्रामीण भागात पानलोट क्षेत्र विकास यापैकी असू शकते एकवीस तुमच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास करा पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे पाणी कोठे शुद्ध केले जाते आणि ते परिसरात कसे वितरित केले जाते तसेच सांडपाण्याचा निचरा कसा होतो या मुद्द्यांचा समावेश करा बावीस स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास करा धरण आणि परिसर यांच्याशी संबंधित पर्यावरणाचे मुद्दे लिहा तेवीस ए क्यू आय हे ॲप वापरून तुमच्या भागातील हवा प्रदूषणाचा अभ्यास करा प्रत्येक आठवड्याला एक असे एक महिना हे निरीक्षण करा तुमच्या निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढा चोवीस साऊंड लेवल ॲप वापरून क्षेत्रातील ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास करा बाजार शाळा रुग्णालय आणि वाहतूक सिग्नल या ठिकाणची ध्वनी पातळी मोजा याचा तपशीलवार अहवाल तयार करा ध्वनी पातळी आणि त्याचे धोकादायक परिणाम कमी करण्याचे उपाय सुचवणारे पोस्टर तयार करा पंचवीस तुमच्या शाळा किंवा कॉलेजच्या परिसरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण करा इको लेखा परीक्षणाचा अहवाल बनवा सव्वीस तुमच्या गाव किंवा शहरमधील पर्यावरणाच्या समस्या खालील मुद्द्यांना धरून लिहा लोकसंख्या वाढ घणकचरा समस्या प्रदूषण जैवविविधतेचे दस्तऐवज तयार करणे लिखित स्वरूपात ठेवणे सत्तावीस जवळच्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्या उदाहरणार्थ किल्ला व खालील माहिती लिहा किती लोक रोज भेट देतात त्यांचा भेटीचा हेतू त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व आणि तेथील पर्यावरणाचे मुद्दे एकोणतीस अठ्ठावीस तुमच्या भागातील पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या संस्थेबद्दल आणि त्यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या कामाबद्दल माहिती लिहा एकोणतीस भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी तयार करा प्रत्येक समूहाची खास वैशिष्ट्ये स्पष्ट करा आदिवासी समूहांच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरांचे वर्णन करा तीस जवळच्या भागातील पानलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा पानलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा अहवाल बनवा या तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करा आणि एकतीस शेवटचा प्रकल्प रासायनिक कीडनाशकांच्या वितरकाला भेट द्या त्या भागात नेहमी वापरल्या जाणाऱ्या कीडनाशकांची तपशीलवार यादी करा ती कोणत्या पिकांसाठी वापरतात ते लिहा त्या कीडनाशकांचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम लिहा या यावर तुम्ही प्रकल्प करू शकता यापैकी एक विषय निवडून तीस गुण आहेत आणि ते तीस गुणांचं विभाजन कसं केलं जाईल किंवा मूल्यमापन आराखडा या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओ लेक्चर केलेलं आहे की के पर्यावरण या विषयावर गुणविभागणी कशाप्रकारे केली जाईल तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले। चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा